तर एकंदरीत या सगळ्या निर्बंधांबाबत मुंबईत नेमकं काय वातावरण आहे, काय परिस्थिती आहे याची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली त्यांचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. कोरोनाचे वाढते रुग्ण आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या सगळ्या संचारबंदीच्या दरम्यान 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. त्याचसोबत सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, त्याचसोबत लग्न सोहळे या उपस्थितीवरती देखील निर्बंध लावण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी या सगळ्या नव्या निर्बंधांना सहकार्य करावं अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्यासोबत स्थानिक परिस्थिती पाहता तिथली जी आपत्ती विभाग असेल त्यांना अधिक कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहे. तो त्यांचा अधिकार असेल. त्यामुळे 9 वर्षाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करत असाल किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये जात असाल तर या सगळ्या नव्या निर्बंधांचं आणि सूचनांचं तुम्हाला पालन करावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सोनावणेचा देवेंद्र कोल्हटकर, जी मीडिया, मुंबई. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पुन्हा निर्बंध लागू झालेत. त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात जमावबंदी असेल. या काळामध्ये 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. याशिवाय लग्न समारंभ, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आलेत. क्षमतेच्या 50%हून अधिक लोक जर उपस्थित असतील तर कारवाई केली जाणार आहे. काय आहे नवी नियमावली बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातले निर्बंध कठोर केलेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. तर 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. लग्नासाठी बंदीच्या हॉलमध्ये फक्त 100 जणांना परवानगी आहे. लग्नासाठी खुल्या जागेमध्ये 250 जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लादलेत. राज्यातले निर्बंध पुन्हा एकदा कठोर केलेत. क्षमतेच्या 50% लोकांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. क्रीडा स्पर्धांसाठी सुद्धा क्षमतेच्या 25% उपस्थितीची अट घातली आहे. तर हॉटेल्स, जिम, स्पा, थिएटरमध्ये 50% लोकांना परवानगी असेल. आणखी कठोर निर्बंध लावण्याचे जिल्हा प्राधिकरणाला अधिकार देण्यात आले. त्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये जास्त रुग्ण असेल त्या जिल्ह्यामधले निर्बंध याहूनही कठोर होतील. छत्रपतींचा विचार म्हणजे